मित्रांनो, स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत एका नवीन अभिनेत्याची एंट्री झाली आहे, तर तो अभिनेता या मालिकेत दीपिका आणि कार्तिकीच्या मित्राची म्हणजेच आर्यनची भूमिका साकारणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आर्यन म्हणजेच मेघन जाधव बद्दल. अभिनेता मेघन जाधव याचा जन्म 7 जून 1992 झाला. तो मूळचा मुंबईचाच आहे. त्याचं 2023 नुसार वय 30 वर्ष इतके आहे. मेघनने आपले शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिरमधून पूर्ण केलं आणि BA MA किशनचंद चेलाराम कॉलेज मुंबईमधून केलं. मेघनच्या वडिलांचं नाव सुभाष जाधव असून ते सुद्धा एक ॲक्टर आहेत आणि आईचं नाव रीना जाधव आहे आणि भावाचं नाव मंदार जाधव, जो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. मेघनने 2005 सलाम द सेल्यूट या बॉलिवूड चित्रपटातून बालकलाकार म्हणून त्याची पहिली ऑन स्क्रीन भूमिका साकारली आणि या अभिनयासाठी त्याला माता आणि कलादर्पण महाराष्ट्र पुरस्कार मिळाला. त्यांनी 2006 चिल्ड्रन फिल्म सोसायटी इंडियासाठी बंडू बॉक्सर या चित्रपटातही काम केलं. त्यानंतर त्यानं रावण या मालिकेत विभीषणाची भूमिका साकारली. 2008 जय श्रीकृष्ण या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्याने सोनी TV सुपुत्र कर्णाच्या पौराणिक मालिकेत अभिमन्यूची भूमिका देखील केली. त्याने महाकाली अंतही आरंभ आहे मध्ये कार्तिकीची भूमिका साकारली आणि त्या भूमिकेसाठी त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याने ए उन दिनों की बात मध्ये आदित्यची भूमिका केली, जी चाहत्यांच्या आजही स्मरणात आहे. तसेच त्याने तेनालीराममधील गोविंद आणि विघ्नहर्ता गणेशमध्ये माधवदासची भूमिका केली. 2016 चाहतो मी तुला या मराठी चित्रपटामधील अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. मेघन पर एपिसोड 20 ते 25 हजार इतका चार्ज करतो आणि सध्या त्याचे इंस्टाग्रामवर 30.1K इतके फॉलोअर आहेत. आता मेघन जाधव सध्या रंग माझा वेगळा या मालिकेत आर्यनची भूमिका साकारत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आर्यन म्हणजेच मेघन जाधवचा अभिनय पाहायला आवडतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा.